असं म्हटलं जायचं की पेंढारकरच्या मैदानात षटकार जात नाही, मात्र मदन पाटील तिथे सर्वात लांब षटकार मारायचे ही ओळख आहे मदन पाटील यांची. आणि आजही ते 40+ क्रिकेट खेळत आहेत. 40+ क्रिकेट ज्या प्रकारे उल्लेख केला त्यानंतर श्याम पाटील यायचे ड्रीम मेकर्स अकॅडमीचे अध्यक्ष तुकाराम म्हात्रे यांच्या शुभेच्छा. श्याम पाटील सरांचा आपण सत्कार करणार आहोत. आज ते 40+ संघाचे चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. कोमल हिरवळे ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तीन षटकार सुद्धा कोमलने टोकले, त्यामुळे 500 रुपये. तर शांताराम पाटील आमच्या व्यासपीठ उपस्थित संदर्भ त्यांचा तिथेच आपण सत्कार करणार. मी अरविंद भत्रक यांनी विनंती होती की आपण त्यांचा सत्कार करायचे. गणेश म्हात्रे त्यांचा सत्कार करतील तिथे जागेवरतीच. जेटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. चला बॅट्समन पाठवायचे आहेत. बाल 40+ विरुद्ध चिकनकर 40+. ज्येष्ठ नागरिक संदप गावचे त्यांचाही सत्कार केला होते. त्यानंतर आपण देणार आहोत या पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि सीताराम म्हात्रे अनंत म्हात्रे साहेबांचा त्यांचं हार्दिक स्वागत. आमचे मित्र प्रशांत म्हात्रे यांचे बाबा आयोजकांच्या वतीने अनिल म्हात्रे साहेब या आपल्या शुभेच्छा आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. कोमल हिरवळे ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आयोजकांच्या वतीने 500 रुपये सुद्धा आहेत. आणि मॅन ऑफ द मॅच साठी बाळू आपण पाहिलं एक वेगळी गिफ्ट आहे. आणि कोमल ठरलाय 8 चेंडूमध्ये 23 आणि गोलंदाजीकर असणारा 2 षटकं 16 आणि 2 विकेट 23 जावा. कोमल काय सांगशील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला आणि बऱ्याच वेळा तू मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला सुद्धा, मतलब ती ट्रॉफी असते, मतलब ते एक वेगळं गिफ्ट आहे, घरचेही आनंदित होतील, काय सांगशील? चांगली संकल्पना आहे. आणि मॅचवर होता म्हणून आम्ही फिल्डिंग घेतली आणि त्यांना कमीत कमी 10 रन जिंकलो. तर बेस्ट ऑफ लक कोमल तुम्हाला पुढच्या मॅच साठी. आणि मॅच सुरू नितीन मान्यवरांच्या खेळाडूंच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. अनंत म्हात्रे यांचं देखील आगमन झालं. जितू म्हात्रे यांचे बाबा, जितू निलेश यांचे बाबा, अरविंद आपण बोलले तर अरविंद म्हात्रे असतील, प्रशांत असतील त्यांचे बाबा आहेत. सचिन चिकणकरला आपण पाहू शकता. सचिन चिकणकरला आपण पाहू शकता. आणि नवशाकला जयेंद्रला आपण पाहू शकता. बघा जर भालगावचे कोणी मान्यवर किंवा ज्येष्ठ नागरिक आले असेल तर व्यासपीठावर या. चिकणकरचे जर कोणी ज्येष्ठ नागरिक किंवा मान्यवर आले असेल तर व्यासपीठावर या. किंवा संदप गावचे जर कोणी मान्यवर किंवा ज्येष्ठ नागरिक आले असतील तर या व्यासपीठावर. यस नितीन. तर जगदीश म्हात्रे यांचा सत्कार राहिला, त्यांचा सत्कार आपण करूया. तर या जगदीश म्हात्रे यायचे. गणेश म्हात्रे अण्णांना विनंती होतो की आपल्या शुभेच्छा जगदीश म्हात्रे यांचा सत्कार करते. अनंत म्हात्रे मात्र अण्णा नावाने ते भरपूर प्रसिद्ध आहेत. तर या अण्णा आपल्या शुभेच्छा आपण सत्कार करूया. जगदीश म्हात्रे एक खूप चांगले क्रिकेटर राहिलेले आहेत नांदिवलीचे, भरपूर खेळाडू नांदिवली गावाने दिलेले आहेत, ज्यांचा नेहमीच आम्ही उल्लेख सातत्याने करत असतो. अच्छेतील दुसरा सामना इथे सामना सुरू झालेला आहे. पहिला सामना आपण पाहिला तर पिसिवली 40+ संघाने जिंकलाय. विजय रथ आपण पाहिलं तर सुरू केलंय. पहिली मॅच जिंकत असताना ओट डू बाळू पाडी नितीन विक्रम गोलंदाजी मार्कवर डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडूला सुरेक टायमिंग गॅप शोधले यावेळेला एक्स्ट्रा कवर आणि मिडऑफच्या मधून. पण क्षेत्ररक्षक डीप मधनं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण डीप मध्ये होता, खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. राजेंद्र अतिशय चांगला फलंदाज देखील राजेंद्र पाटील. दोन बंधुरा ज्या संघामध्ये राजेंद्र आणि आपण पाहू नरेंद्रने टॉस केला. विक्रम गोलंदाजी मार्क स्ट्राइक केला फलंदाज. आपण पाहू शकतो जयंत आ चंडुल्ला लोंगोच्या पार दणदणीत चौकार. तर बघा ऍडजस्टमेंट आहे. एडुटने विपक्ष खंबालपणा चौथी मॅच आम्ही तिसरी खेळणार आहोत. चंडू फुल टॉस, थोडीशी फ्लाईट दिली होती ऑन साईडला. चंडू खेळायचा होता या वेळेला लेग बायच्या स्वरूपात. एक 10 मिनिटे
चांगले डिसिजन बघायला रमेश म्हात्रे मेन फ्रॉम सांगा धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता या वेळेला सात धावा आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता या वेळेला विक्रम आहे विक्रम भोई अतिशय चांगला आपण इथे खेळाडू एक अष्टपैलू खेळाडू क्षेत्रक्षण शॉर्ट फाइन लेग शॉर्ट लेग लेग क्षेत्रक्षण मिड ऑन लेग क्षेत्रक्षण आणि एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता मिड विकेट वाईड इज लॉंगरला डीप मध्ये तैनात आहे विक्रम गोलंदाजी मार्ग आ चेंडू या बॉलला बॅक पुढे जाऊन पंच करतो चेंडूला चेंडू चालला या बॉलला एक्स्ट्रा का चांगलं क्षेत्रक्षण खूप क्षेत्रक्षण बघायला मिळतं या बॉलला धावून चार जरी धावा झाल्यास पण कमिटमेंट खूप चांगले आहे रामचं जर कमिटमेंट आवडलं असं क्षेत्रक्षण आवडलं टाळ्या जरूर झाल्या पाहिजेत जरी धावून चार धावा घेतल्यास नाही स्पिन काही हरकत नाही पण प्रयत्न बघा किती चांगले केले धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता या वेळेला दुहेरी अंकामध्ये तर अरुण पाटील यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपल्याला हार्दिक स्वागत किशोर पाटील अरुण पाटील म्हणजे वॉटर सप्लायर किशोर पाटील या व्यासपीठावर आपल्याला हार्दिक स्वागत आहे दसके धाव फलकाती 11 धावा चांगली बॅटिंग करतो यावेळेला सचिन चिकनकर आ चेंडू जयेंद्र डान्सिंग डाऊनच्या मध्ये खोदून काढला चेंडूला चेंडू जातो लॉंग ऑफला मेसपीला सीमा पार नशिबाचा चौकार येतो पाटील आणि किशोर पाटील या कारण 40+ नेहमी त्यांचा सपोर्ट असतो अरुण पाटीलने सांगितलं बाळू पाटील जेव्हाही 40+ मॅचेस असते ना मला सांगा मी पाणी तुम्हाला पाहिजे तेवढे देईल कारण जल हे तो कल आहे आणि मोमेंटो देखील दिलेत अरुण या स्वागत आहे अरुण पाटील स्वागत आहे आपलं देखील 15 धावा 2 चेंडू 2 चौकार आले जयेंद्र माद्रेच्या बॅटमधून चांगली सुरुवात केली चिकनकर संघाने पहिल्या षटकात 15 धावा दिल्या आहेत आता मात्र कमबॅक करणं फार गरजेचं आहे आज थोडंसं आपण वातावरण बघितलं ऊन आणि सावलीचा लपंडाव सुरू आहे गोलंदाजी मार्कवर कोण येतो या वेळेला सर्वात एक्सपिरियन्स खेळाडू वयोवर्ष 65 द्वारकानाथ येतोय गोलंदाजी मार्कवर द्वारकानाथ मामा जबरदस्त क्रिकेटर एक लढवय्या क्रिकेटर एक फायटर क्रिकेटर काय गोलंदाजी केली होती सुभाष आत्ताच आम्ही स्पर्धा कव्हर केली होती आपण तर कोणच्या मैदानावर आणि सर्वांनी आदर केला होता काकाच्या गोलंदाजा काय कौतुक केलं काय गोलंदाजी केली होती यंगस्टर खेळाडूंना देखील गोलंदाज आपण बघितले त्यांचे चेंडू झेपत नव्हते इतकी चांगली गोलंदाजी केली होती सिलच्या मैदानात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलं होतं आणि एसपीने सांगितलं की अजकनच्या माध्यमातून त्यांचं देखील आपण व्यासपीठावर सन्मान करू एक चांगली गोष्ट चांगली संकल्पना एसपी धन्यवाद अरविंद वद्रे काका आडे एसपी गोलंदाजी मार्कवर आपण होता द्वारकानाथ चेंडू स्विच इट केला या वेळेला खूप बॅकवर्ड पॉइंटला अप्रतिम क्षेत्ररक्षण जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळेल सचिन धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता या वेळेला 16 धावा आपण पाहू शकता स्विच इटचा फटका खेळतो या वेळेला तर स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता आता जयेंद्रला सचिन चिकनकर केसरी कलरची कॅप आहे लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारतोय चेंडू या वेळेला क्वार्टर बॉलची संधी होती क्षेत्ररक्षक नाही या मात्र आपण आता एक धाव इथे कंप्लीट केली दुसरी धाव देखील पूर्ण केली गुड रनिंग बिटवीन द विकेट कौतुक खरं जयेंद्र किती वेगाने धावतो बघा जयेंद्रला माहिती आहे विकेट द्यायची नाही सांघिक यश म्हणून द्यायचं नाही धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता या वेळेला 18 धावा चांगलं क्रिकेट खेळत आहे नाही प्रयत्न भरपूर चांगले केले होते द्वारकानाथने लेफ्ट हँड राऊंड द्वारा मारा करतोय द्वारकानाथ द्वारकानाथ पाटील लेफ्ट हँड राऊंड दगडनं मारा करतोय फ्लॅट दिली होती चेंडूला खूप चांगला चेंडू होता या वेळेला पंचांकडे पाहिलं जात आहे पंच आपण म्हणले तर कोणत्या प्रकारची खूण करत नाही कैलास 4G एक अतिशय चांगले खेळाडू आहेत गुड डिसिजन कैलास रक्षण या वेळेला मला वाटतं कदाचित चेंज केलं जातं बदल केलं जातं का पाहायचं आहे विक्रमला इष्टरक्षकाच्या भूमिकेत आणलं जातं आता चांगला चेंडू फेकला द्वारकानाथनी कमबॅक बघा किती चांगलं केलं
यानंतर मॅच ऍडजस्टमेंट आपण होते मॅच केली ती चौथी होती ती तिसरी खेळतोय हिडुटने विपक्ष खंबालपाडा 40+ हिडुटने 40+ विपक्ष खंबालपाडा 40+ बिग फाईट मॅच असणार आहे दोन्ही बलाढ्य संघ एका बाजूला विक्रम शेला तर दुसऱ्या बाजूला नितीन पाटील द्वारकानाथ पाटील गोलंदाजी मार्गावर हा चेंडू खूप चांगला होता बॅटरमॅडमने चेंडूला काढला एका पटच्या मध्ये चेंडू जातो या वेळेला पर्यंत मिडविकेट रिझनमध्ये मी स्पीड पुन्हा एकदा होते दोन धावा इथून कंप्लीट केल्या पाहिजे तिसरी धाव होते का जयंतने सांगितलंय तीन धावा इथून चित्याच्या वेगाने कंप्लीट केले जात आहेत गुड रनिंग बिटवीन द विकेट कौतुक करेल जयेंद्र म्हात्रेचं काय विकेटच्या मध्ये धावतं वेगाने जिथे दोन धावा तर तीन धावा मिळाले तर सुधाकर म्हात्रे त्यांचं देखील व्यासपीठावर आगमन त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय अकॅडमीचे कर्मचारी आहेत सुधाकर म्हात्रे या व्यासपीठावर 21 धावा चांगली बॅटिंग केली दोन्ही फलंदाजी साकेला सचिन चिकणकरला आपण पाहू शकता अतिशय चांगला अष्टपैलू खेळू द्वारकानाथ गोलंदाजी मार्गावर लेफ्टन राऊंड द मारा करतोय फुल टॉस स्वीप करायचं होतं या वेळेला फायदा उचलला नाहीये चेंडू थट्या सर्कलमध्ये शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझममध्ये फीड होतोय एकच धाव मिळते 10 संख्या धाव फलकते आपण पाहू शकता या वेळेला 22 धावा स्पर्धेसाठी आपण प्रमुख जनता मला सहकार्य लाभलं ते म्हणजे अनिल चित्रा म्हात्रे विभाग प्रमुख आहेत खूप मोठे आपण आता सहकार्य आणि एक खूप चांगलं व्यक्तिमत्व देखील आहे द्वारकानाथ पुणे गोलंदाजी मार्गावर सगळे जयंत्र फुल टॉस आहे दोन धावा कंप्लीट केल्या तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते जसं पाहिजे तसं क्षेत्ररक्षण होत नाहीये चिकनगर संघ ज्याच्यासाठी जाणला तो ते क्षेत्ररक्षण बघायला मिळत नाहीये गोलंदाज करणार तर काय करणार 10 संख्या धावफल कधी 3 ने पुढे सकते 25 धावा आपण धावफल कधी पाहू शकता या षटकात धावा आल्यात मला कल्पेश माहिती देतात तबल 10 धावा आल्यात झेल देखील सुटल्या मिस फील्ड देखील चांगली गोलंदाजी केली द्वारकानाथ पाटीलने आता नक्कीच क्षेत्रक्षण 7 लाभत नाहीये 12.50 सरसरी धावा कुठल्या आहेत विक्रमला मात्र कमबॅक करावा लागणार भागीदारी चांगली झाली आहे या दोन फलंदाजच्या माध्यमातून जयेंद्रचं कौतुक करेल रनिंग द बिटवीन विकेट खूप चांगली दाखवली विकेटच्या मध्ये खूप वेगाने धावतोय आणि सचिन देखील त्याला प्रतिसाद तेवढा देतो सचिन चिकणकर अतिशय चांगला गुणवान खेळाडू या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे 6 चेंडूमध्ये 16 धावांचं योगदान देतो सचिन खूप चांगली बॅट जयेंद्र खूप चांगली बॅटिंग करतो जयेंद्र आणि सचिन 6 चेंडूमध्ये 8 धावांचं योगदान देतोय आता पॉवर प्ले संपला इथून पाहिजे आता कशा प्रकारे बॅटिंग करतोय आता दोन षटकामध्ये काय केलं नाही हे महत्त्वाचं नाही चिकणकर संघाने आता काहीतरी करायचं आहे त्यांना आता मात्र कमबॅक करतो का पाहिजे विक्रम दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय क्षेत्रक्षण थोडंसं विखुरलेलं बघायला मिळतंय या वेळेला शॉर्ट फाईन लेगला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता शॉर्ट लेग रिझनमध्ये आपण पाहू शकता द्वारकानाथ कोणत्या पोझिशनला उभे राहत आहेत शॉर्ट लेग रिझनमध्ये आपण पाहू शकता स्क्वेअर लेग मिडविकेट लॉंगर लेग क्षेत्र आपण पाहू शकता नितीन कळण देखील जलपान करत आहेत विक्रम गोलंदाजी मार्गावर आमच्या समर्थ कक्षा इनकडून टाकले जयेंद्र चेंडू पूल करत होता चांगला चेंडू यावेळेला पडल्यानंतर हाईट घेत नाही सरळ चेंडू एस टी रक्षकाकडे निघून जातो यावेळेला पिंटू चाहता चेंडू निघून जातोय डॉट चेंडूची समाप्ती चांगलं कमबॅक करावं लागणार इथून पण त्या विक्रम ऊन आता आपण बोलले तर क्रिकेटला पोषक असं वातावरण झालंय राईट आर्म ओव्हर तिकडे मारकतो स्टॅकला जयेंद्र स्विच इट करण्याचा प्रयत्न केलाय चेंडू चालला यावेळेला पॉईंटच्या क्षेत्रक्षला बीट करून चेंडू जातोय पॉईंट सीमारेषा पार चौकार चौकार आणि धावसंख्या वाढते धावसंख्या धाव फलकते आपण पाहू शकता यावेळेला 29 धावा चौकार आणि धावसंख्या वाढते धावसंख्या धावपर्क 29 चांगली बॅटिंग केली होते जयेंद्रचा मी कौतुक करतो स्विच इट सातत्याने खेळतोय भरपूर प्रॅक्टिस देखील केली स्विच इट हा चेंडू ऑन साईडला खेळायचा या वेळेला फलंदाज इथे मला वाटतं बाद होतोय यश मिळालंय दुसऱ्या स्पेलमध्ये आला आणि विक्रमनी मात्र यश मिळवून दिलंय चौकाराचं प्रत्युत्तर बघा किती चांगल्या प्रकारे जयेंद्र बॅकटप पाहिले जयेंद्रने बाद होण्यापूर्वी धावा केल्यात आपल्या संघासाठी तब्बल वीस धावांचं योगदान दिलंय 9 चेंडू 20 धावांचं योगदान दिलं टाळ होऊन जर जयंत्रासाठी खूप चांगली बॅटिंग केली सलामीला येऊन अतिशय चांगली जर बॅटिंग केली यस नितीन त
तर नक्कीच आमचे मित्र किशोर पाटील यांचे बाबा आमच्या व्यासपीठात उपस्थित आहेत, जगन्नाथ पाटील जे संदक्ष आहेत त्यांचा इथे आपण सत्कार करणार आहोत. तुकाराम म्हात्रे यांना विनंती होतो की आपल्या शुभस्ते हा सन्मान करायचे. तर या जगन्नाथ पाटील साहेब आपला सत्कार आपण स्वीकारायचे. तुकाराम म्हात्रे यांच्या शुभस्ते सत्कार केला जाईल. जगन्नाथ पाटील साहेबांचा सत्कार केला जाईल. आमचे मित्र किशोर पाटील यांचे बाबा. पीसीबी संघ कुठे जायचं नाहीये कोमल, आपल्या खेळाडूंना थोडी सूचना करा कोमल, जर आपल्याला वाटलं तर मॅच कव्हर करून थोडंसं प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून सेकंड राऊंड कदाचित आपल्याला खेळावा लागू शकतं. ओटू बाळू पाटील चेंडू या वेळेला व्ही सिप मध्ये फटका बघायला मिळाला आहे. लोंगमा क्षेत्रक्षकाला त्याला बी हिट कर म्हणून पहिला चौकार बघायला मिळतोय. संकेत धावफल कधी 33 धावा. विक्रम गोलंदाजी मार्क पास टाकला रवी म्हात्रेला बड पावशे राईट आर्म ओव्हर तिकडे मारकतोय. चेंडू बॅकपुढे जाऊन कट करतो चेंडूला, चेंडू जातोय पण गली आणि पॉईंटच्या मधनं दोन धावा पूर्ण केल्या जातात. पाच तिसरी धाव होते का क्षेत्रक्षणात जसं पाहिजे तसं होत नाही चिकनगर 40+ संघाचं, कारण चांगलं क्षेत्रक्षण होणं फार गरजेचं आहे. सिंगल धावा वाचवणं फार गरजेचं. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकता 35 धावा 11.66 रन धावा कुठले. तर ड्रिंक स्टॉल देखील मैदान जातात. जाऊया डीजे मास्टरकडे. मंडप डेकोरेशन प्रॉपरेटर जरा आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. मंडप डेकोरेशनचे प्रॉपरेटर मंडप डेकोरेशन वाले तर या षटकात देखील धावा आल्यात विक्रमच्या आपण पाहू शकता. तब्बल 10 धावा आल्यात. 35 धावा धाव फलकती लागल्यात 3 षटकाच्या समाप्तीनंतर. 11.66 सरसरणी जलपाणी केलं जातं मैदानावर. आता पाणी पिऊन पुन्हा एकदा जो थकवा आला जातो थकवा आता चिकनकर संघ दूर करतोय. आणि इथून सचिन चिकनकर आणि रवी म्हात्रे ही जोडी कशाप्रकारे बॅटिंग करते. 35 धावा आता चांगला स्कोर उभारलाय 3 षटकामध्ये. जयेंद्रचं मी कौतुक करेल, खूप चांगली बॅटिंग केली. तब्बल 10 कुठल्या आपल्या संघासाठी 9 चेंडूमध्ये 20 धावांचं योगदान दिले. प्लाइन स्टार्ट करून दिले तर जयेंद्रनी नवीन संघ तयार झाला आहे. आपण इथे भाल संघ देखील आणि खूप चांगली सातत्याने कामगिरी सुधारताना दिसतोय. आपण इथे गावदेव भाल 40+ संघ रेग्युलर संघादेखील आपण जर बघितलं सोमनाथ आपण इथं राणे नेहालला आपण पाहू शकता. एक चांगला संघ आहे मलंगडचा. सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू सोमनाथ राणे नेहाल म्हात्रेला आपण पाहू शकता. निखिलला देखील आपण पाहू शकता. नरेंद्र पाटील येते गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडूंमध्ये आता पाहिजे कशाप्रकारे इथून खेळ केला तो. खास करून सचिन चिकनकर आता कशाप्रकारे बॅटिंग करतो हे पाहणं फार गरजेचं महत्त्वाचं असणार आहे. या खेळाडूकडे ना मोठे फटके मारण्याची क्षमता ताकद आहे, गुणवत्ता आहे भरपूर. पण आता गुणवत्ता पेश करावी लागणार. इथून 50+ धावा होत आहेत का पाहिजे. पहिल्या सामन्यात 45 धावा झाल्या होत्या. कैलास फोरजीला आपण पंचांच्या भूमिकेत पाहू शकता. रमेश म्हात्रे स्क्वेअर एकचे पंच आहेत. नरेंद्र गोलंदाजी मार्कवर घरी एंडकडून धावच्या माध्यमातून या वेळेला पुढे सरसावले ते चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाहीये. डॉट चेंडूची समाप्त येते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते नरेंद्रच्या माध्यमातून. पुणे त्या नरेंद्र गोलंदाजी मार्कवर आपल्या पाहू शकता. आपण राईट आर्म ओव्हर तिकडे मारकतो सायकला सचिन चिकनकर. फ्लॅट दिली होती. खूप चांगला चेंडू होता. बॅटची कडा घेऊन चेंडू मागे सरकतो. या वेळेला तडमॅनला चांगलं क्षेत्रक्षण आहे. लेग बायच्या स्वरूपात आपण पाहू शकता. 1 धाव कंप्लीट केली जाते. असं वाटलं की बॅटच्या संपर्कात चेंडू आला. कदाचित आपण पहिले तर पॅडला चेंडू लागून गेलं, पायाला चेंडू लागून थर्डमॅनला गेलं, शॉर्ट थर्डमॅनला गेलं होतं. पण गोलंदाजी मार्कवर नरेंद्र साकेनला रवीला आपण पाहू शकता. एक चौकार आला त्याच्या बॅटमधून. आ चेंडू उंच गेला. या वेळेला पायच्या कॉटन बॉलची संधी आहे. नरेंद्रनी सांगितले माझा झेल मी घेणार आणि खूप चांगलं कमबॅक करतोय आणि झेल पकडतोय. कॉटन बॉलची सुवर्ण संधी इथं प्राप्त करतो आणि फलंदाज बाद होतोय. रवी बॅक टू पवेलियन.
धाव फलका आपण पाहू शकता 36 धावा नवीन फलंदाज येतोय रवि म्हात्रे एक स्ट्रॉंग मैन फलंदाज रवि म्हात्रे आता अपन बेले तर सीनियर येतोय जुनियर बाद झालाय नरेंद्र चांगली गोलंदाजी करते खूब चांगली गोलंदाजी दिशा आणि अचूकतेवर आपण ते भरपूर भर देतो टप्पा देखील अचूक फेकतो या वेळेला चांगले कमबॅक बघायला मिळते नरेंद्र स्टाकेला सचिन चिकनकर फुल टॉस फायदा उचलत नाहीये चेंडू जातो कार्पाच्या मिड विकेटला दोन धावा इथून कंप्लीट केले जात आहेत धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता या वेळेला 38 धावा गडी बाद झाले तब्बल विचार केला तर दोन गडी बाद झालेत या षटकात धावा आहेत ना चांगली गोलंदाजी करतोय नरेंद्र नरेंद्र पाटील चांगली गोलंदाजी करतोय अचूक लाईन आणि भेदकता बघायला मिळते या आपण इथं गोलंदाजीच्या माध्यमातून बॅटम ऊर तिकडे मारत आहे हा चेंडू लॉफ केला या वेळेला आडव्या बॅटने चेंडूला फेकून दिलं मिड विकेट सीमारच्या पार षटकार नक्कीच आतापर्यंत तीनच धावा दिल्या पण एका षटकार आणि समीकरण बदलत आतापर्यंत 9 धावा दिल्यात नरेंद्र पण आता गोलंदाजी मार्कवर सायकला सचिन चिकनकर पुन्हा एकदा शपल दोन धावा इथून कंप्लीट केल्या जातात गुड रनिंग बिटवीन द विकेट विक्रम सेलार देखील येतात इक्बाल तेले देखील येतात त्यांचं देखील मी श्रद्धांजली चषकमध्ये हार्दिक स्वागत करतोय विक्रम सेलार आले आपण आता ट्रॉफ्यांकडे पाहतोय पण ट्रॉफी मिळवायची असेल तर मेहनत करावी लागणार आहे विक्रम खास करून विक्रम शेलरला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 4 षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावा झाल्या या षटकात 11 धावा आल्यात एका षटकाराने ना आपण इथं कल्पेश समीकरण बदललं अंतिम षटक आता कोण घेऊन येतो पैसे चिकनकर 40 प्लस संघाची बॅटिंग लाईन देखील खूप स्ट्रॉंग आहे पिंटू आहे विक्रम आहे नरेंद्र आहे अंतिम षटक कोण घेऊन येतो पैसे आता अरुण भोईर येतोय विक्रम यांचे बंधुराज अरुण भोईर देखील आपण अंडरम क्रिकेट भरपूर खेळतात विशाल देखील येत आहेत कल्याण मधील सर्वात मोठा संघ आपण अन्नो देखील आपण त्या संघामध्ये पाहिलंय चॅलेंजर संघ अरुण गोलंदाजी मार्कवर स्ट्राइकला रवीला आपण पाहू शकता अच्छा डोन साईडला पूल करत होता पायचीचा अपील होतोय पंच सांगतायत की हाईट तर या वेळेला लेग बायची खूण करतायत रमेश म्हात्रेची एक वेगळी शैली बघायला मिळते धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 47 आता सचिन चिकनकर पाहिजे कशाप्रकारे बॅटिंग करतोय अरविंद वत्रे काकांना आपण पाहू शकता या वेळेला भरपूर मोठी जबाबदारी त्यांच्यावरती आज दुसरा दिवस आहे अजूनही दोन दिवस त्यांना आपण होतोय खूप मोठी जबाबदारी असणार आहे त्यांच्या संपूर्ण कमिटीवर एस पी असतील आपण होतोय ग्रामस्थ मंडळ नंदिवली असतील त्यांचा देखील भरपूर मोठा सहकार्य शपल ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत होता यश त्यांचा वेध घेणारा चेंडू फलंदाज बाद सचिन चिकनकर बॅक टू पवेलियन सचिन बाद झालाय 12 चेंडू मध्ये 18 धावांचा योगदान एक चौकार एक षटकार दाखवलं नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता जगदीश म्हात्रे येतोय इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे चांगली गोलंदाजी बघायला मिळते अरुणच्या माध्यमातून नीरजला देखील आपण पाहू शकता यंगस्टर आहे एक अनिल म्हात्रेंचे सुपुत्र 70-70 टी शर्ट त्यांनी देखील प्रदान केले नीरज स्वागत आहे आपलं देखील
खूप चांगला चेंडू या वेळेला, डॉट चेंडूची समाप्ती, ते खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते अरुण भोईरच्या माध्यमातून. जगदीश स्ट्राइक केला आहे, रवी नोज टाकलाय, अंतिम षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय अरुण. चेंडू या वेळेला आपण म्हणजे तर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, पंच वाईड चिखून करत आहे. धावसंख्या एकने वाढते, धावसंख्या दहा फल करते आपण पाहू शकतो. 48 नितीन इथून पडल्यानंतर चेंडू असं वाटलंच होतं की वाईड आहे, पण पंच जेव्हा देतील तेव्हाच आपण घोषित करू. आ चेंडू उडव्या बॅटनं खेळताय, चेंडू चाललाय कार्पेटच्या माध्यमातून आपण येतोय क्षेत्र शिकवतोय मिडिकेट लॉंग ऑनवरनं जेपर्यंत चेंडूला फीड करतोय. दोन धावा इथून कंप्लीट केले तर धावसंख्या दहा फलकाती आपण पाहू शकता. बाल 40 प्लस संघ प्रथम बॅटिंग करताना 50 धावा दहा फलकाती लागल्या आहेत. शेवटचं षटक आपण येतोय प्रगतीपथावर आणि पहिल्याच धावा आत्तापर्यंत नितीन लागले, कारण पहिल्या सामन्यात 45 धावा होत्या. चेंडू बाकी आता मला कल्पेश माहिती देतात, अजूनपर्यंत दोन चेंडूचा खेळ बाकी. क्षेत्रक्षमध्ये थोडंसं बदल केला जातो या वेळेला. द्वारकानाथ पाटीलला आपण मिळतोय, शॉर्ट फाईन लेगला आणलं जात आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण, मिड विकेटला वाईडिश लॉंग ऑन, लॉंग ऑनला क्षेत्रक्षण तैनात केलं जात आहे. अरुण भोईर गोलंदाजी मार्कवर स्ट्राइक एंडला आपण पाहू शकतो या वेळेला. जगदीश म्हात्रे हा चेंडू लॉफ केला या वेळेला, क्षेत्रक्षक आहे लॉंग ऑनला, चांगलं क्षेत्रक्षण होतं या वेळेला. एकच धाव मिळते, खूप चांगलं क्षेत्र. श्रीकांत आहे, अतिशय चांगलं क्षेत्रक्षण श्रीकांतच्या माध्यमातून. अंतिम चेंडू, काय गोलंदाजी केली या षटकामध्ये अरुणने, अप्रतिम गोलंदाजी केली. पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकात 10, तिसऱ्या षटकात 10 आणि चौथ्या षटकात 11, आणि या षटकात खूप चांगली गोलंदाजी. बबन म्हात्रे यांचं देखील आगमन होतं, त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. आ चेंडू बॉल बॅक टू ड्राईव्ह, फटका खूप चांगला आहे, दमदार फटक्यावरती दमदार धावा येत आहे. चौकार आणि धावसंख्या वाढत आहे, धावसंख्या धावफळ कधी 55 आणि 56 धावांचं लक्ष असणार या वेळेला चिकनगर 40 प्लस संघासमोर. शेवट गोल्ड केला, खूप चांगला फटका होता या वेळेला. पंचा माध्यमातून खेळले होते, 55 धाव झाल्या, 56 धावांचं लक्ष असणारे. धन्यवाद बाळू पाटील. पहिले सत्र आपण पाहिलं, पहिली मॅच आजच्या दिवसाची पाहिली तर पिसुली संघाने ती मॅच सहज जिंकली, उमरने खूप चांगली बॅटिंग केली. मग दुसऱ्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 55 धावा कुठलेले आहेत. अरविंद पाटील यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. संदपगावचे कुरणी ग्रामस्थ, नांदिवली गावचे कोणी ग्रामस्थ आपण आला असेल तर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. 56 चेस करायचे आहेत, 40 प्लस संघटनेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. 56 धावा चेस करायचे आहेत, अप्रतिम स्पर्धा तुम्ही माझ्या आहेत. जय गावदेवी ग्रामस्थ मंडळ व नांदिवली आयोजित भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा श्रद्धांजली चषक सलग ग्रामीण 40 प्लस मान्यतेनुसार ही स्पर्धा. तर प्रमोद पाटील यांचं आगमन झालंय संदपचे या पॅसवर. चला चिकनगाव संघ दोन चेंडू तुम्हाला चॉईस करायचे आहेत हरीश, सुरुवातीला दोन चेंडू चॉईस करायचे लक्षात घ्या. तीन षटकापर्यंत नवीन चेंडू आहे. विलास पाटील यांचं आगमन झालंय, त्यांचे हार्दिक स्वागत. तर या विलास पाटील आपले हार्दिक स्वागत आणि एक जबरदस्त सलामीवीर फलंदाज स्पर्णिका पाटील 11 संदप टीमचे रमेश पाटील यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. काल प्रवीण पाटील यांचा वाढदिवस सुद्धा होता आणि भरपूर चांगलं क्रिकेट प्रवीण पाटील सातत्याने खेळतात स्पर्णिका पाटील 11 संदप टीमसाठी. 56 चेस करायचे आहेत, अप्रतिम स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. श्रद्धांजली चषक
प्रमुख आयोजक अपन पाहतोय शिवसेनेचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व विभाग प्रमुख अनिल सीताराम मात्रे यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा तुम्ही पाहतायत. त्यानंतर रवींद्र पत्र्याका, महेंद्र मात्रे, तुकाराम मात्रे, सुनील मात्रे, प्रशांत मात्रे, सुभाष पाटील या आयोजकांच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतात. दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान, जितुरीची निलेश लेवण प्रतिष्ठान, गावदेवी क्रिकेट संघ नांदिवली व समस्त नांदिवली ग्रामस्थ मंडळ यांच्या स्वप्नातून साकारलेला श्रद्धांजली चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतायत मित्रांनो. अप्रतिम स्पर्धा, चार दिवस कालावधी, प्रथम क्रमांक 1,00,000 व श्रद्धांजली चषक, द्वितीय क्रमांक 50,000 व श्रद्धांजली चषक, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 25,000 व श्रद्धांजली चषक आणि मालिकावीरसाठी बायसिकल तुम्हाला पाहायला मिळते. खूप मोठं पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळते. श्रद्धांजली चषक, भगवत चषक स्पर्धा तुम्ही पाहिली होती रणजित संत यांच्या माध्यमातून. मग त्या स्पर्धे आपण पाहिलं तर 72,000 रुपये कॅश प्राईज होतं. मग तर 40+ची 1,00,000 स्पर्धा पहिल्यांदाच आपण पाहतो, एवढी मोठी स्पर्धा. श्रद्धांजली चषक, तर भाल संघाने हा सामना जिंकला तर तुकाराम मात्रेंच्याकडनं टीमसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. मेन पंच आपण पाहिलं तर शशांक, आपण पाहिलं तर एस पी पॅनलचे पंच तुम्ही पाहतात रमेश मात्रे उर्फ मेका, एक काळ त्यांनी सागर संघासाठी गाजवला. तस्करलेगचे पंच आपण पाहतोय कैलास फोरजी, मॅन फ्रॉम धानसर, आजही ते चांगलं क्रिकेट धानसर टीमसाठी खेळत आहेत. 40+ न्यू पनवेल या संघासाठी सुद्धा खेळत आहेत. सोन्या गायकवाड त्या संघामध्ये असतात. विश्वास पाटीलला तुम्ही पाहतायत, मोठमोठे दिग्गज खेळाडू, आणि रेग्युलर संघाला सुद्धा त्यांनी पराभूत केलं होतं किंजल ट्रॉफीमध्ये, हाही कारनामा केला होता. आणि सोन्याने सांगितलं होतं आजही आमचं क्रिकेट तसंच आहे, आम्ही यंगस्टारलाही हरवू शकतो. आणि त्यांनी आदर्श इलेव्हन पनवेल टीमला पराभूत केलं होतं. त्यामुळे क्रिकेटमध्ये कोणतंही खेळाडू मोठा नाही आहे. पहिला चेंडू पिंटाच्या बॅटमध्ये येतो हा षटकार. जयेंद्र मात्रेचं स्वागत षटकारने केलं हरीश केनेने. 9 सेकंडला श्रीकांत भोईरेत, दोन चांगले फलंदाज. जयेंद्र फुलटॉस चेंडू, सलग 3 षटकांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज मिळू शकतो हरेशला. जाहीरचा सत्कार सुद्धा आयोजकांच्या वतीने करण्यात आला. एक जबरदस्त क्रिकेटर, 56 धावा चेस करायचे आहेत. हरेश खेने, विक्रम भोईर फलंदाज चांगले त्या संघामध्ये. आणि इथे फलंदाज क्लीन बोल्ड होत आहेत. हरेश खेनेची खेळी इथे समाप्त होते. 2 षटकांचं उत्तर जयेंद्रने दिलं आणि फलंदाज बाद होईल. चिकनकर 40+ संघाला लागणारा हा पहिला धक्का 12 धाव संख्येवरती. हरेश बाद झालेत रेग्युलर मध्ये, 97 धावांच उठण्याचा विक्रम सुद्धा. दोन षटकार त्यानंतर विकेट मिळाले जयेंद्रला. एक वेगळी शैली गोलंदाजी करण्याची इथे मात्र हलक्या त्याने खेळत आहेत. विक्रम भोईर आलेत, कोण विसरेल सेमीफायनलची मॅच, श्रद्धांजली चषक हेडुडनेच्या मैदानात. 6 मध्ये 26 हव्या होत्या. जवळजवळ प्रेक्षकांना असं वाटलं मानपाडा संघ फायनलच्या दिशेने वाटचाल करत, मात्र ती मॅच 4 चेंडू मध्ये संपवली होती. तोच विक्रम भोईर 9 स्ट्राइक इथे, मात्र बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने खेळत आहेत. 1 धाव तर वेगाने पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. आता 2 धावा मिळाल्या श्रीकांतला.
दोन धाव संख्या पुढे सरकेल धापल का धाव लागले त्या 15 श्रीकांत दोन धावे ने खाते उघडते विकी ने एक धावे ने खाते उघडलं तर हरेश ने षटकाराने खाते उघडलं मात्र हरेश बाद झाले निलेश म्हात्रे सुद्धा येत आहेत एक चांगले क्रिकेटर आहेत नांदिवलीचे अंडर 21 सुद्धा क्रिकेट खेळतात रेग्युलर सुद्धा खेळतात नांदिवली संघासाठी जयेंद्र हा चेंडू मिड ऑनच्या छप्पन चेस करायचे होते चिकनगर 40 प्लस ला 19 पहिल्या षटकात आले त्यामुळे आता 24 चेंडू मध्ये 37 धावा अजूनही करायचे आहेत दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज रवी म्हात्रे येत आहेत ज्युनियर रवी म्हात्रे सेकंडला विक्रम आहेत दोन सेकंडला श्रीकांत भोईर आहेत आणि सेकंडला विकी भोईर विक्रम भोईर अंडरम क्रिकेट मध्ये भरपूर चर्चेत राहिलेलं नाव आहे विक्रम भोईर चॅलेंज क्रिकेट संघ कल्याण भरपूर मोठा संघ होता आणि इथे फलंदाज बाद होतोय क्लीन बोल्ड होत आहेत हरेश क्लीन बोल्ड झाले होते विक्रम सुद्धा क्लीन बोल्ड झाले आहेत आणि आता 23 चेंडू मध्ये 37 धावा अजूनही करायचे आहेत चिकनगर 40 प्लस संघाला फोर्टी प्लस आणि कंबलपाडा 40 प्लस टॉस साठी यायचे पहिल्या फेरीतील तिसरा सामना कंबलपाडा 40 प्लस विरुद्ध हेटुंडे 40 प्लस सुरत चौधरी आलेले आहेत कंबलपाडा 40 प्लस चे कॅप्टन चला हेटुंडे 40 प्लस भीम कारण तर जनार्दन साळुंके आपण आला असं तरी या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत जन्या मामा या नावाने भरपूर प्रसिद्ध आहेत भीम कारण आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत एक चांगले क्युरेटर रवी म्हात्रे गोलंदाजी मार्क वर इथे मिस टायमिंग स्ट्रोक आणि झेल ड्रॉप आणि झेल कोणाचा सोडला आहे तर नरेंद्रचा एक चांगल्या फलंदाजाचा पस्तीस धावा अजूनही करायचे अशा कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील आणि जयेंद्रकडनं झेल ड्रॉप झालाय कदाचित रवी म्हात्रेला अजून एक विकेट मिळाली असती मात्र जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण असतं नरेंद्रला दोन धाव मिळाल्यात रवी म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत सेकंडला नोन सेकंडला आपण पाहिलं तर श्रीकांत भोईरची सलामीला आलेत ते नोन सेकंडला आहेत इथे मात्र समोर दिशेने खेळत आहेत व्ही शेपमध्ये एक धाव पूर्ण आली दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये चांगली गोलंदाजी करतात की रवी म्हात्रेला माहिती आहे जयेंद्रने 19 धावा दिल्या त्यामुळे मला कम बॅक करावा लागला आणि तो प्रयत्न ते करतायत जितुरीची निलेश इलेव्हन स्टँड आपण पाहिलं तर भरपूर प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान स्टँड आपण पाहिलं तर पीसीबीचे खेळाडू तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता तेवीस धावा झाल्यात या षटकात आतापर्यंत बाळू चारच धावा आलेत
चांगला कमबॅक केलाय रवी म्हात्रेने. हा चेंडू पंचांना पावा लागेल. कैलास फोरजी सरांचा वाईटचा इशारा येतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर आणि समोरच्या संघाला एक धाव अवांतर. एक सव्वीस धावा झाल्यात. दोन षटकाचा खेळ संपलाय. 26 धावा झाल्या. 13.0 पहिल्या षटकात 19 होत्या. या षटकात फक्त 7 धावा दिल्या रवी म्हात्रेने. आता चेंडू शिल्लक आहेत 18 धावा करायचे आहेत अजूनही. 30 चेंडू 30 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. हेडरूटने 40+ विरुद्ध खंबालपाडा 40+. स्वर्गीय शिवाजीदादा शिलार क्रिकेट संघ खंबालपाडा 40+ विरुद्ध हेडरूटने 40+. 5 ओव्हरची मॅच यानंतर असणार आहे. 26 धावा झाल्या आहेत. 18 चेंडूमध्ये 30 करायचे. दोन्ही एंडनी स्पर्धा खेळली जाते. ज्या जयेंद्रने 19 धावा दिल्या होत्या त्या जयेंद्रावरती पुन्हा विश्वास दाखवलाय कॅप्टनने गणेश म्हात्रेने. ड्रिंक्स ब्रेकमध्ये टॉस होईल. भगवा चषकमध्ये आपण पाहिलं तर बाईक सुद्धा मिळाली होती नितीन पाटील हेडूटने 40+ संघाच्या. खूप चांगला खेळ. 18 चेंडू 30 धावा करायचे आहेत. भास्कर पाटील सुद्धा सामना एन्जॉय करतात. एक जबरदस्त क्रिकेटचे धरती आहेत आणि संदर्भ संघाचे खंदे समर्थक असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. चार्विन पाटील असतील, मनोज पाटील, भरपूर किशोर पाटील असतील, भरपूर सपोर्ट करतात ते स्मरणिका पाटील इलेव्हन संदर्भ टीमला. तर खेळही चांगला नेहमीच दाखवलाय. खरं बोलू इतकं सोपं नाहीये. 7 चॅम्पियनशिप, 1 रनरअप आणि 2 तिसरे म्हणजे असं 19 ट्रॉफीज स्मरणिका पाटील इलेव्हन संदर्भ संघाने जिंकल्या त्या सीझनमध्ये. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. एकच धाव इथे मी दे. चांगली फिल्डिंग झाली. धावसंख्या 27. 17 चेंडूमध्ये 29 धावा अजूनही करायच्या त्या मॅचमध्ये. आणि अशक्य असं काही नाही आहे क्रिकेटमध्ये. तुमच्यासमोर टार्गेट किती हे पाहू नका. बॅटिंग चांगली करत राहा, नक्कीच तुम्ही त्या टार्गेटपर्यंत पोहोचाल. इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे नरेंद्रचा आणि यष्टिरक्षक झेल खाली येत आहेत. गणेश म्हात्रे स्वतः कॅप्टन. चूक नसणार आहे फलंदाज बाद. 3रा धक्का मैदानाच्या आतमध्ये चिकनगर 40+ संघाला. एक लेजंड क्रिकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येत आहेत ते द्वारकानाथ पाटील. भरपूर क्रिकेट ते खेळलेले आहेत आपल्या करिअरमध्ये. हा चेंडू श्रीकांत भोईरीसाठी होता. वाईडिश लॉंगांच्या दिशेने खेळत आहेत. सिंगलच मिळणार आहे. चांगली कमबॅक केलाय भाल संघाने. कारण त्यांच्याकडे गोलंदाजी चांगली आहे. जयेंद्रसारखा गोलंदाज आहे. जयेंद्रने 19 दिल्या होत्या. मात्र रवी म्हात्रेचं कौतुक करेल. त्यांनी फक्त 7 धावा दिल्या. 1 विकेट त्यांनी प्राप्त केली विक्रमची. 15 चेंडूमध्ये 28 अजूनही करायचे आहेत. समीकरण महाग वाटते मात्र अशक्य नाही आहेत. मात्र हरेश नरेंद्र विक्रम 28 धावा झाल्यात. 28 अजूनही करायचे आहेत आणि 28 त्यांनी 15 चेंडूमध्ये बनवलेत. त्यामुळे 15 मध्ये 28 त्यांच्यासाठी महाग नाही आहेत. मात्र क्रिकेट आहे. क्रिकेट आणि त्यांचा खेळ यासाठीच मानला तो. क्रिकेट या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही आहे. जयेंद्र ऑन साइडला खेळायचं होतं मात्र लाईन पावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणार. चेंडूपंच वाईट चुकून करतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावपळ करावा लागला ते 29. 27 धावांची अजूनही गरज आहे. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचा मी मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. श्रद्धांजली 2022 मध्ये. मात्र लो फुलटॉस चेंडू होता. द्वारकानाथ पाटील मात्र फायदा घेऊ शकले नाही आहेत बळू. कारण फुलटॉस असा चेंडू असतो की त्यावर चौकार षटकाची मोर लागणं गरजेची असते. मात्र कदाचित बऱ्याच वेळा लो फुलटॉस चेंडूही चांगला डॉट गेला जातो. 14 बॉल 27. आणि इथे अपील केलं जातं आणि फलंदाज
दौरकनाची खेळी समाप्त होईल। आता 13 चेंडू 27 करायचे आहेत, काय कमबॅक केलंय जय जयेंद्रने, 19 धावा दिल्या होत्या त्या जयेंद्रवरती कॅप्टन गणेश मात्रेने विश्वास दाखवला आणि त्याने आता मात्र विश्वासपूर्वक गोलंदाजी केली डीजे। दाखवतोय शिकनगर 40+ संघ, नवीन फलंदाज राजेंद्र वाढलेत आहेत, पण विक्रम थोडे लवकर आले असंच म्हणावं लागेल बॅटिंग, कारण तिसऱ्या चौथ्या क्रमांकावरती चौथ्या पाचव्या क्रमांकावर त्यांनी यायला हवं होतं, कारण की स्टार्ट चांगला दिला होता, 19 धावा ऑलरेडी झाल्या होत्या। विक्रम एक असा खेळाडू जो मॅच कधी फिनिश करू शकतो। हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने खेळतात, एक धाव वेगाने पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल। 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकात धावसंख्या पण टॉस करूया आपण। तर बबन म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शिवहस्ते टॉस करायचा आपण। चला एडिटने 40+ आणि कमालपाडा 40+ संघाची संघना एक टॉस साठी लवकर बबन म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शिवहस्ते टॉस करायचा। चला कॅप्टन या स्वर्गीय शिवाजी असलेला 11 कंबालपाडा 40+ आणि गावदेवी आपण तर हेडुटने 40+। टॉस करायचं आहे बबन मात्र यांच्या शुभ असते। टॉस जिंकलाय आपण बघितलं तर यावेळेला तो टॉस जिंकला नितीन आपण तर स्वर्गीय शिवाजी असेल 11 कमालपाडा 40+ संघ आणि डिसिजन पेंडिंग ठेवलंय तर मॅच सुरू होईल। जाऊया दुसऱ्या लढीस आमच्या साथी समालोचक नितीन गहल यांच्याकडे, धन्यवाद। तो मॅच आता बॅलेन्स आहे, 12 25 करायचे आहेत, मात्र जयेंद्रचे 2 षटकांचा स्वेल समाप्त झालाय। एक षटक आपण पाहिलं तर रवी मात्रेने टाकलंय, त्यामुळे आता 2 फ्रेश गोलंदाज वापरावे लागणार आहेत। सचिन चिकन करत आहेत 14 षटक घेऊन, खूप चांगलं वाद्य ते वाजवतात ऑर्केस्ट्रामध्ये सचिन चिकनकर। 12 आता 25 करायचे आहेत, उद्या पहिलीच मॅच स्मरणिका पाटील 11 संदफ विरुद्ध आडिवली, दुसरी मॅच असेल अगस्सन विरुद्ध नागाव, तिसरा सामना असेल शील विरुद्ध निर्जी आणि चौथा सामना असेल देसाई 40+ विरुद्ध कोळेगाव 40+। असे 8 संघ उद्या तुम्ही पाहू शकाल खाडी संघ या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये, आणि यात सेमीफायनलची मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे। बघायचं कोणता संघ असेल, पीसीएलने एक मॅच ऑलरेडी जिंकली आहे, कोमल हिरवळेने खूप चांगली बॅटिंग केली आणि दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये आता सुरू आहे। जयेंद्रने चांगली बॅटिंग केली आणि कमबॅक चांगलं करून दिलं जयेंद्रने पुन्हा या मॅचमध्ये, 5 धावा दिल्या दुसऱ्या स्पेलमध्ये येत असताना। सचिन येत आहेत, सचिनचा चेंडू हलकसा अपील केला मात्र पत्र सांगतायत कैलास फोरजी चेंडूची पिचिंग काय आहे, ऑप्शनच्या किती बाहेर चेंडू आहे, या सर्व गोष्टी पंचांना पाहाव्या लागतात, कारण अपील करणं हे प्रत्येक गोलंदाजाला आपण पाहिलं त्याचं कर्तव्य असतं। तो गोलंदाजी करत असताना पायावर चेंडू लागल्यानंतर बाळू पडेल अपील करतो, आता पंचांना सर्व गोष्टी पाहाव्या लागतात, चेंडूची पिचिंग काय, हाईट फॅक्टर काय, एक्झॅक्टली चेंडू कुठे पिचिंग झालाय हे सर्व पाहावं लागतो। लेग बॅकच्या सुरुवात एकदा मिळाली, 11 आता 24 करायचे आहेत, मोठ्या फटक्याच्या शोधात होते, एक धाव वेगाने पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, फेकी खराब आहे, फेकी खराब आहे, 2 धावा मिळतील। आता 10 चेंडूमध्ये 22 करायचे आहेत, पहिल्या 2 चेंडूमध्ये 3 धावा आलेल्या आहेत, 25 करायच्या होत्या, चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे 10 चेंडूमध्ये आता 22 करायचे आहेत। चिकनगर 40+ या संघाला इतकं सोपं नाहीये, मोठे फटके मारावे लागतील। इथे फटका चांगला
आता मॅच थोडीशी लांब चालली आहे चिकनगर फोडील संघाच्या माध्यमातून, कारण की 9 चेंडू मध्ये आता 22 करायचे आहेत. त्यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत उसारगरचे. 9 चेंडू 22 धावांची आता गरज. मॅच थोडीशी दूर चालली, मात्र मॅच संपली नाहीये, काही घडू शकतं. मात्र सचिन चिकनकर खूप चांगली गोलंदाजी करतायत, अचूक टप्प्यावरती ते गोलंदाजी करतायत, ऑप्शनच्या बाहेर ते पिचिंग करतायत, त्यामुळे फलंदाला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. आणि बळू आता 8 मध्ये 22 करायचे आहेत. बळू पडील पहिल्या षटकात जयेंद्र 19 धावा दिल्या, असं वाटलं मॅच सहज जिंकेल चिकनकर फोर्टीलर्स, मात्र त्यानंतर काय कम बॅक केलाय बाल टीमने. चेंडू ऑन साइडला कॅच होता, मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. रवी चांगली फिल्डिंग आहे, चांगली फिल्डिंग आहे, काय फिल्डिंग आहे. भालसंघ सातत्याने आपण पाहिलं तर भगवा चषक मध्ये सुद्धा बोलू, त्यांनी खूप चांगला खेळ केला होता. मात्र आगासन संघाने त्यांना सेकंड राऊंड मध्ये पराभूत केलं होतं, मात्र खेळ चांगला केला होता. क्रिकेट या खेळामध्ये हार जीत होत असते, मात्र खेळ तुम्ही चांगला करत राहा, तुम्ही हारलात तरी तुमच्या नावाचा उल्लेख होणं गरजेचं आहे. 7 चेंडू 21 काय रंगतदार मॅच आहे. हा चेंडू खूप महत्वाचा आहे, हा चेंडू खेळत आहे क्षेत्ररक्षक डीप मध्ये. चेंडूने पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतला, दुसरी धाव कदाचित घातक ठरू शकते, मात्र 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत, 2 धावा मिळाल्यात. आता 6 चेंडू मध्ये 19 करायचे आहेत बाळू. पहिल्या षटकात 19 आल्या होत्या, आता शेवटच्या षटकात 19 करायचे आहेत. काय घडू शकते या मॅच मध्ये. पहिला सामना पीसीबी 40+ संघाने जिंकलाय, दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, तिसऱ्या मॅचचा टॉस झालाय. स्वर्गीय शिवाई दादा शेलार क्रिकेट संघ खंबालपाडा 40+ संघाने टॉस जिंकलाय. निर्णय त्यांचा अजूनही पेंडिंग आहे, बघायचे निर्णय ते काय स्वीकारतात. त्यांना फाईट करेल तो हेडूटने 40+. चेंडू पाटील असेल, किशोर भंडारी, नितीन पाटील, काय बॅटिंग केली होती नितीन पाटीलने, भगवा चषक अक्षरशः. सलग 3 मॅच मध्ये 3 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा नितीन पाटीलला मिळाला होता. पंडित काळन सारखा गोलंदाज त्या संघामध्ये, भीम कान सुद्धा चांगले गोलंदाज आहेत, विश्वास पाटील आहेत, तुम्ही संघ चांगला आहे, मॅच चांगली होईल बळू, रंगतदार होईल. हेडूटने 40+ विरुद्ध खांबालपाडा फोडूया. आणि क्रिकेट असा खेळ आहे बळू, क्रिकेटमध्ये कोणताही संघ छोटा नाही आहे, कोणताही मोठा नाही आहे. आणि क्रिकेट या खेळामध्ये खास करून तुम्ही कोणत्याही संघाला कमी लेखू नका. मला आठवतं ज्यावेळी भारतीय संघ भरपूर फॉर्म होता विश्वचषकमध्ये, मात्र भारतीय संघाला झिम्बाब्वेने पराभूत केलं होतं. ऑस्ट्रेलिया संघ फॉर्ममध्ये असताना त्या संघाला बांगलादेशने पराभूत केलं होतं. तुम्ही क्रिकेटमध्ये मोठं कोणी नाही आहे. 6 मध्ये 19 करायचे आहेत, कंपल्सरी चेसिंग आहे. आणि शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज अनिल चिकनकर. अनिल चिकनकरने चांगली गोलंदाजी केली होती भगवा चषकमध्ये, तोच हा गोलंदाज अनिल. मानपाडा संघाच्या विरुद्ध खूप चांगली गोलंदाजी केली होती भगवा चषकमध्ये अनिल गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र शफल बाळू श्रीकांत. अशक्य असं काहीच नाहीये क्रिकेटमध्ये. 6 मध्ये 26 गरज असणार या चिकनगरच्या. विक्रम भोईरने 5 मध्ये त्या 26 धावा केल्या होत्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये. प्रशांत म्हात्रे यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. अजून एकदा नवीन फलंदाज चार चेंडू 15 धावांची गरज. आणि खंबालपाडा 40+ संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय टॉस जिंकल्यानंतर. बळू 4 चेंडू 15 धावा बळू काही घडू शकते या मॅच मध्ये. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने, जयेंद्रने थोडं कॅप सुरुवातीला वर घेतली, त्यानंतर चेंडू पकडला. बघा 2 धावा इथे मिळालेत.
तीन चेंडू मध्ये 13 करायचे आहेत, बळ दोन षटकार ची गरज आहे, अशक्य असं काही नाहीये क्रिकेट मध्ये। दोन चेंडू मध्ये 13 करायचे आहेत, कंपल्सरी चेसिंग फिल्डिंग घेतली, कमवर पडा 40+ संघाने नाणेफेकी जिंकून, दोन चेंडू तीन चेंडू 13, अजूनही काही घडू शकतं कारण की स्ट्राइक एंडला आपण पाहिलं तर राम पाटील आहेत, राम पाटीलचे प्रयत्न सुरू झालेले आहेत, मात्र दोन धावा इथे अजून पूर्ण होतील आणि आता बळू दोन षटकारच मारावे लागतील कारण एक षटकार एक चौकाराने मॅच जिंकता येणार नाहीये चिकनगर 40+ला। तर तुकाराम म्हात्रे यांच्याकडे 500 रुपये सुद्धा आहेत जर बालसंघाने मॅच जिंकली, मात्र अजून मॅच जिंकली नाहीये, एक दोन षटकार आले तर मॅच चिकनगर 40+ जिंकू शकते। नक्कीच तुकाराम म्हात्रे यांची सासुरवाडी आहे मला वाटतं, क्या बात आहे, टीम साठी SP पारदोषिक लावलंय, पारदोषिक किती आहे हे महत्वाचं नाहीये, पारदोषिक लावलंय ना ते महत्वाचं आहे। रिजारी खेळाडूंचा प्रोत्साहन वाढतो, अनिल राईट ओव्हर द विकेट, 2 चेंडू 11 इथे, मात्र दुसरी धाव तर होणार नाहीये बाळू। सुरुवात हरेशने 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारले होते, पहिल्या षटकात 19 आले होते, सर्व काही सुरळीत सुरू होतं, फक्त 24 मध्ये 37 धावा करायच्या होत्या, आता 1 चेंडूमध्ये 10 करायचे आहेत, चुका झाल्यात चिकनगर 40+ संघाकडनं, धावांची गती त्यांची चांगली होती। अनिल म्हात्रे साहेबांचं पुन्हा एकदा आगमन होतोय, या स्पर्धेचे शिल्पकार शिवसेना म्हटल्यानंतर विभाग प्रमुख सुद्धा आहेत ते, खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून साधत, तुम्ही नांदिवली गावामध्ये पाहत असता समाजकार्य असं, नागरिकांना नेहमीच त्यांची मदत लाभली आणि या स्पर्धेचे आमचे शिल्पकार सुद्धा आहेत अनिल सीताराम म्हात्रे साहेब। तर द्वारकानाथ पाटील यायचे चिकनगरचे एक लेजंड क्रिकेटर, त्यांचा इथे सत्कार केला जाईल, तर बबन म्हात्रे विनंती आपल्या शुभासे संदपचे विलास पाटील यांचा सत्कार करायचे, तर या विलास पाटील